जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यात ज्या भाजपाचे आमदार आहेत लक्ष्मण पवार वाळू उपचाराच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसलेले आहेत. गेल्या वर्षभरामध्ये गेवराई तालुक्यामध्ये वाळूच्या अवैध उपसा करणाऱ्या वेग मर्यादित नसणाऱ्या ड्रायव्हरमुळे अनेक जणांचा मृत्यू झाला. या कारणाने आमदार लक्ष्मण पवार या गेवराई तालुक्यामध्ये एकही वाळूचं टेंडर झालेलं नाही. हे टेंडर चालू करावं आणि जे काही जीवितहानी आहे ते थांबवण्यासाठी आज गेवराई तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहे. संबंधित तहसीलदाराशी विचारणा केली असता त्यांनी आम्ही निवडणुकीच्या आरोच्या बैठकीमध्ये व्यस्त असल्याचं सांगितलं आणि आमच्याशी बोलण्याचं टाळलं. कॅमेरामन श्याम जाधवसह सोमनाथ मोटे, KM News, बीड गेवराई. योग्य भूमिका माननीय आमदार लक्ष्मण पवार यांनी या ठिकाणी घेतलेली. वाळूच्या बाबतीमधला आहे तुम्ही जर बघता नाही, 3-4 वर्षामध्ये इतका अतिरेक होऊन बसलेला आहे. असंख्य लोकांना या ठिकाणी जीव गमावा लागला आहे प्रचंड या महसूलच्या हत्तेखोरीमुळं. याच्यामध्ये जे सगळ्या गोष्टी घडून येतात, आता 1500 देखील एक ॲक्सिडेंट झाला, एक आपले शेतकरी मयत झाले, अशा वारंवार घटना घडत आहेत आणि तो विषय आज आमदार साहेबांनी अयोध्या वाळूचा घेतला. त्याच्यामुळे अतिशय चांगला विषय घेतल्याने आज आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या ठिकाणी येणं जाहीर. धन्यवाद सर. येईल बघा माझ्याकडं काय काय भूमिका असेल. आपण रासपा म्हणून जे काही भाजपाचे आमदार आहेत यांनी वाळू अवैध वाळू उपचा अवजड वाहनाची साठी उपोषण सुरू केलं, काय काय रासपा म्हणून भूमिका असेल? रासपा आणि भाजपी आमचे मित्र पक्षच आहे आणि मित्र पक्षाचे जे आमदार आहेत कार्यसम्राट लक्ष्मण अण्णा यांनी जी भूमिका घेतली ती अगदी योग्य आहे. कारण अनेक वर्षापासून 6-7 वर्षापासून गोदावरी पात्रातून जी वाळू उपसा केला जातो तो अमर्यादा आहे आणि त्यामुळे अनेक रस्त्याचेही नुकसान होते आणि जनतेची हालापेष्टा काही काही त्या ठिकाणी आमच्या गुंतेगाव त्या साईडला पत्रकार याच्यातून शेतातून रस्ता केला जातो वाळू उपसण्यासाठी. पण आता गोरगरीब असल्यामुळं ते शेतकरी काही कुणाकडून न्याय मागायला जात नाही. पण अशा शेतकऱ्याला न्याय हक्क मिळण्याचे खरंच कार्यसम्राट आमदार लक्ष्मण अण्णांची भूमिका योग्य आहे आणि अण्णाच्या या भूमिकेला आम्ही ठामपणे रासप म्हणजे मित्रपक्ष ठामपणे आम्ही पाठिंबा देतो जिल्ह्याच्या वतीने. धन्यवाद. 8 दिवसापूर्वी जी आपल्या घटना घडली होती, 7 वर्षाच्या इसमाला अवैध वाहतूक करणाऱ्या कुटुंबी वाळूच्या धडक दिली अंतर्गत मृत्यू झाला होता. विशेष करून आम्ही सातत्याने एक मागणी करत आहोत की आपल्या गेवराई मतदारसंघामध्ये गोदावरी आणि सिंधपाणी या दोन नदीमध्ये जे अवैध वाळू उपसा चालतो त्यामुळं एकतर आपले रस्ते खराब होत आहेत आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस अवैध वाहतूक होती त्यावेळेस टिप्पर किंवा ते ट्रॅक्टर असतील ते सुसाट सुटतात आणि एक मर्यादा नसल्यामुळं किंवा कुठं आपल्या पोलीस पकडतील किंवा मुसुद्धे लोक पकडतील या भीती पोलीस इतक्या दोरात गाड्या चालवतील की त्याच्यामुळे फार दुर्घटना झालेल्या आहेत. बरेच ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि काही लोकांचे जीवसुद्धा त्याच्यात गेलेले आहेत. तर आमची प्रामुख्याने एक मागणी होती की जर आपले वाळूचे लिलाव जर अधिक जर केले किंवा कमी दरामध्ये जर केले तर आपल्याला मग हे जे वाहतूक अवैध वाहतूक जी होती ती होणार नाही. आणि एकदा अधिकृत लिलाव झाल्यानंतर ज्यावेळेस वाळूची वाहतूक होईल त्यावेळेस मग शिस्तीत गाड्या चालवल्या जातील आणि मग या दुर्घटना टाळतील किंवा होणार नाही. मला सांगा, गेल्या 4 वर्षापासून वाळूचं जे काही टेंडर आहे हे गेवराई तालुक्यात एक पण निघालं नाही, यापासून महाराष्ट्र शासनाचा महसूल बी बुडत आहे आणि जे विकास काम करत आहेत त्याचं बी नुकसान होत आहे. तर काय तुम्ही शासनाला अल्टिमेटली द्या? आपण हीच मागणी केलेली आहे की एकतर तुम्ही वाळूचे लिलाव करा पण अशा पद्धतीने करा की त्यामध्ये तो ठेकेदारसुद्धा जे वाळू पडवायला पाहिजे. आजच्या घडीला जो दर काढला जातो तो माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी 5,500 पर ब्रासच्या वरती आहे. म्हणजे जर का या ठेकेदारांनी जर ठेका जर घेतलाच वाळूचा तर त्याला कमीत कमी 10,000 ती वाळू विकावं लागेल एका ब्रासला आणि मग ती 10,000 कोणी घेणार नाही. मग त्याच्यामुळं त्याला चोऱ्या करावं लागतात किंवा मग त्याला मराठीपेक्षा जास्ती वाळू वाहून न्यावं लागतं. त्याच्यामुळं तसं केल्याशिवाय त्याला परवडत नाही. म्हणून आमची प्रामुख्याने एक मागणी होती की वाळूचे जे ऑफसेट प्राईस आहे ती कमी करावी जेणेकरून की ठेकेदाराला बी परवडेल आणि परवडल्यानंतर मग तो शिस्तीत वाळूची वाहतूक करेल. नाही तर मग आतापर्यंत 6 वर्षात मी 8-3 मागणी माहिती मागवली आहे की जसं मी लोकप्रतिनिधी झालो तसं या 2014 पासून तर माझ्या माहितीप्रमाणे 3-4 महिन्याच्या वर काही वाळूचं टेंडर अधिकृत चाललेलं नाही. यांनी दरच असे काढलेले आहेत की सर्वसामान्य एखाद्या ठेकेदाराला ते परवडत नाही आणि मग त्यांनी जर टेंडर जर भरलं नाही तर मग परत अवैध वाळू वाहतूक केला चालणार नाही. मी आमदार लक्ष्मण पवार यांचा कार्यकर्ता म्हणून
आणि एक गेवरा तालुक्यातले एक सामान्य नागरिक म्हणून इथं उपस्थित आहे. आणि जे गेवरा तालुक्यामध्ये सिंदफणा नदी आणि गोदावरी नदी आहे त्या नदीमधून हजारो बरस रोजची वाळू उचलली जाते अनधिकृत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सांगण्याचा म्हणजे मुद्दा एक मोठा आहे की गेवरा तालुक्यातून अनेक वेळेस तहसीलदार पोलीस स्टेशन यांना संबंधित लोकाला ज्या ज्या गावातून वाळू उचलली जाते त्या गावातल्या प्रतिनिधींनी आणि सामान्य जनतेने सुद्धा तिथं आंदोलन करून मोर्चे काढून याला वारंवार सूचना देऊनसुद्धा अवैध वाळू ही थांबत नाही. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे पोलीस प्रशासन असेल किंवा तहसील महसूल अधिकारी असतील यांचं संगनमत झाल्याशिवाय हे वाळू चुरी होत नाही. आणि आमचा सगळ्यात मोठा बोलण्याचा उद्देश आहे की गेवरा तालुक्याचे जर आमदारच आज उपोषणाला बसत असतील तर सामान्याचे काय हाल असतील हे प्रशासनाने जाणून घ्यायला पाहिजे. ज्या वेळेस सावळेसुरी ते सकाळी सकाळी अपघात झाला त्या अपघातामध्ये एक 60 वर्षाचा वयोवृद्ध माणूस गेला त्याची दखल घेण्यासाठी सुद्धा कलेक्टर साहेब तिथं उपस्थित राहिले नाही किंवा तहसीलचा माणूस सुद्धा तिथं उपस्थित राहिला. ज्यावेळेस ते ब्रेथ त्या ठिकाणी 3 घंटे पडून राहिले त्यानंतर कुठंतरी तहसीलचा एक नायब तहसीलदार म्हणून तिथं पाठवला गेला. तिथला तलाठीसुद्धा उपस्थित नव्हता, मंडळ अधिकारी उपस्थित नव्हता, पोलीससुद्धा उपस्थित नव्हते. हे फक्त हत्तेखान्याचंच दंग झालेले. आतापर्यंत जे काय झालेलं आहे गेवरा तालुक्यात वॉटर ओपन केलं असेल ते प्रशासन म्हणून तहसील असेल किंवा पोलीस स्टेशन असेल ह्यांना कुठंतरी आळा बसावा म्हणून संबंधित कलेक्टर साहेबांनी सुद्धा हे कुठंतरी दखल घेतली पाहिजे. आणि जेणेकरून आज आमदार साहेब जर रस्त्यावर येऊन आमरण उपोषण करत असेल सगळ्यात मोठी स्वागत गेवरा तालुक्याची. धन्यवाद.